करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील आणि महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा सामना झाला. राहुल पाटील यांचा सुमारे 1900 मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर ईव्हीएममध्ये घोळ असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये 2554 मतदान कुठून आलं अशी विचारणा सोशल मीडियाच्या पोस्टमधून करण्यात आली आहे. त्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी याबाबतचा खुलासा केलाय. या मतदारसंघात मतदानादिवशी ईव्हीएमद्वारे 2,76,225 इतकं मतदान नोंदवलं, तर टपाली मतदान 2,554 इतकं आहे. व्हॉट्सअपद्वारे फिरणाऱ्या पोस्टमध्ये चंद्रदीप नरके यांचं मतदान 1,34,538 दाखवलंय, ते चुकीचं आहे. त्यांना टपाली मतदानासह 1,34,528 इतकं मतदान झालंय. तसंच नोटाला झालेलं मतदान 678 हे ईव्हीएमवरील असून टपाली मतदानामध्ये नोटाला 10 मतं मिळाली आहेत. मतमोजणीचं काम पूर्ण पारदर्शीपणे उमेदवार प्रतिनिधी तसंच निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत झालंय. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी सांगितलं. या बातमीच्या अनुषंगाने उमेदवार श्री राहुल पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्याबद्दल त्यांनीही ही गोष्ट परत एकदा मान्य केली की जे काम झालेलं आहे ते पारदर्शीपणाने झालेलं आहे. तुम्ही ज्यावेळेला आकडेवारी तुमच्या यंत्रणेमार्फत गोळा करत होते त्यावेळेला खाली असणारे आमचे कार्यकर्ते देखील त्या आकडेवारींची बेरीज करत होती आणि त्या आकडेवारीमध्ये कुठेही तफावत नाही. ही जी प्रसारमाध्यमांमध्ये गोष्ट फिरते त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, तशी आमची कुठलीही हरकत नाही आणि त्या पद्धतीने आम्ही आमची प्रेस नोटही दिली आहे. कुणीही त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. कुणाची काही शंका असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. पण विनाकारण कुणी अफवा पसरवत असेल आणि चुकीचे मेसेज पसरवून जर का शांतीभंग करत असेल तर त्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कडक कारवाई करणं भाग पडेल. मतमोजणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलजवळ उपस्थित असलेल्या सर्व उमेदवार प्रतिनिधींना फेरीनिहाय मतदानाची माहिती त्या त्यावेळी देण्यात आली असून याबाबत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी आपल्या मतमोजणी प्रतिनिधींनी मतमोजणीबद्दल आपल्याला माहिती दिली असून मतमोजणी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली असल्याचं सांगितल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी स्पष्ट केलं आहे.